हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो. मागच्या 2 दिवसापासून मी व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारत होते की हा नकाशा आपण इथं कशासाठी लावलेला आहे. तर बऱ्याचशा जणांनी अगदी बरोबर असं उत्तर दिलेलं आहे की मी प्रत्येक राज्यानुसार तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे आणि त्याच्याशीच संबंधित आपली कॉन्टेस्ट सुद्धा असणार आहे. तर ही कॉन्टेस्ट कधीपासून असणार आहे? तर आता आहे उद्या रविवार, उद्या सुट्टी आणि परवापासून म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत आपली ही कॉन्टेस्ट असणार आहे 6 दिवस. 6 दिवसांमध्ये या नकाशातले कुठलंही मी राज्य घेईल आणि त्या राज्यातली एक स्पेशालिटी तुमच्या बरोबर शेअर करेल आणि त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारेल. आता हा प्रश्न काही वेळेस संख्यात्मक त्याचं उत्तर असू शकतं, काही वेळेस वर्णनात्मक सुद्धा त्याचं उत्तर असू शकतं. तर आता तुम्ही जी उत्तर दिलेली आहेत त्यातलं कुठलं उत्तर निवडायचं हे पूर्णपणे आमच्या टीम वरती डिपेंड असेल. आम्ही ते सिलेक्ट करू आणि त्या विनरला एक छान असं बक्षीस मिळेल. तर बक्षीस काय आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे आणि हे बक्षीस छान मस्त मल्टिपल पर्पज अशा पद्धतीचं आहे. आणि हो, हे 6 दिवस प्रश्न विचारला जाईल असं नाही, पूर्ण नकाशातील जेवढी राज्य आहेत तेवढी राज्य संपेपर्यंत आपली कॉन्टेस्ट चालेल. पण सुरुवातीचे 6 दिवस कंटिन्युअसली तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, बक्षीस दिलं जाईल आणि नंतर एकच प्रश्न विचारला जाईल आणि हा प्रश्न मी कधीही विचारेल. मग संपूर्ण नकाशातलं राज्य संपेपर्यंत कधीही तो प्रश्न विचारेल आणि त्याचं बक्षीस मात्र याच्यापेक्षा नक्कीच वेगळं आणि आणखीन जास्त छान अशा पद्धतीचं असणार आहे. तर या कॉन्टेस्टमध्ये नक्की भाग घ्या, त्याचबरोबर इतरांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या कॉन्टेस्टमध्ये भाग घेतील, मस्त असं एन्जॉय करतील आणि त्यांना गिफ्ट सुद्धा मिळू शकतं. त्यांचाही फायदा होईल, तुमचाही फायदा होईल. आता हे सगळं ठीक आहे, पण या कॉन्टेस्टशी संबंधित एक अट आहे आणि एक विनंती आहे. अट कुठली आहे? तर ज्यावेळेस तुम्ही उत्तर देताय त्यावेळेस तो व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी 10 लोकांबरोबर शेअर करायचा आहे. आणि विनंती अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहित असताल तर त्या उत्तराच्या खाली तुम्ही तुमचं संपूर्ण नाव लिहा. कारण की आजकाल जे ID क्रिएट केले जातात ना ते सोयीनुसार त्याची नावं टाकली जातात, बऱ्याचशा वेळेस वेगवेगळे लोगो सुद्धा असतात. तर ते व्यवस्थित असे वाचता न आल्यामुळे आणि तुमचं उत्तर बरोबर असून देखील तुम्हाला स्किप केलं जाऊ शकतं. तर त्याच्यामुळे उत्तराच्या खाली तुम्ही तुमचं नाव लिहा. ज्या पद्धतीनं आपल्या पदार्थांमध्ये आपल्या रेसिपीजमध्ये वेगळेपण असतं तशाच पद्धतीचं वेगळेपण या कॉन्टेस्टमध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुमच्या बरोबर तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा या कॉन्टेस्टमध्ये सहभागी करून घ्या. चला तर मग सोमवारी रात्री ठीक 9 वाजता भेटूयात आपल्या कॉन्टेस्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय.